नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अकरा म्हणजेच इलेव्हन या इंग्रजी अंकाची ओळख करून घेणार आहोत चला तर मग तुम्ही तयार आहात ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत आहे का आपण मागील व्हिडिओ मध्ये कोणता अंक बघितला होता एकदम बरोबर तर मागील व्हिडिओमध्ये आपण दहा म्हणजे मराठी अक्षर मराठीमधील दहा आणि इंग्रजी मधील टेन हे आ, हा अंक बघितला होता आता त्याच्या पुढचा जो अंक आहे तो आता आपल्याला बघायचा आहे तर सुरुवातीला तो कसा काढायचा आहे ते आपण बघूयात चला तर मग तुम्ही सगळे रेडी आहात ना चालेल चला आता हा जो समोर अंक आहे तो आहे दहा आता हा समोरील अंक आहे हा आहे अकरा मराठीमध्ये याला अकरा म्हणतात आणि इंग्रजी मध्ये याला इलेव्हन म्हणतात दहा नंतर अकरा हा अंक येतो आणि टेन नंतर कुठला येतो इलेव्हन तर हा कुठला बघा की आपण इंग्रजी अक्षरातला वन काढतो की नाही तसा वन म्हणजे एक उभी रेष काढायची आहे बघा समोर आपण काढली की नाही तर तशी वन म्हणजे एक उभी रेष काढायची आहे आणि त्याच्या शेजारी सुद्धा एक दुसरा वन काढायचा आहे अशा प्रकारे एकावर एक अकरा असे अशा प्रकारे आपण इलेव्हन हा अंक काढू शकतो आणि आपल्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना अशा प्रकारे काढून द्यायचा आहे आणि इलेव्हन या अंकाचा सराव आपल्या पाल्याकडनं करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला इलेवन वस्तू या ठिकाणी मोजायच्या आहेत चला तर मग आपण आता त्याची मोजणी करूयात आपल्या घरामध्ये आपण कोणत्याही वस्तूंची कोणत्याही इलेवन पर्यंत आपण अंक इलेव्हन अंकापर्यंतची मोजणी त्या ठिकाणी करू शकतो कोणत्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही वापरू शकता तर आता या ठिकाणी आपण बॉटलचे झाकण घेतलेले आहेत चला सुरुवातीला बघूयात वन टू थ्री थ्री, थ्री फोर फव सिक्स सेवन एट नाइन टेन अँड इलेवन हे झाले अकरा झाकण तर आता हे आपण इंग्रजी अक्षरामध्ये मोजले आता मराठीत मोजूयात दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अकरा अंकाची मोजणी करून घेतली तर आता आपण या व्हिडिओवर आधारित काही प्रश्न बघूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता अंक बघितला दहा नऊ का अकरा अकरा अंकापर्यंत मोजणी करण्यासाठी आपण कोणती वस्तू बघितली बाटलीचं झाकण का पेन्सिल का पेन तिसरा प्रश्न आहे अकरा अंकाच्या आधी आपण कोणता अंक बघितला होता आठ दहा का अकरा या प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही पाठवायची आहे ऑडिओ करून पाठवायची आहे धन्यवाद